माते नाम रणवीर लोकेश साळुंखे इयत्ता सहावी तुकडी अ. आज मी आपल्यासोबत पितृदेव भव या विषयावर बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परम तप पितरी प्रीति मापन्ने प्रियंते सर्व देवता म्हणजेच वडील हेच धर्म आहे, वडील हेच स्वर्ग आहे, वडील हेच सर्वात श्रेष्ठ तप आहे. जर वडील प्रसन्न असतील तर देवी देवता ही प्रसन्न होतात. खरंच वडील म्हणजे अवधु पराचं एक झाड असतं, लपलेल्या भावनांचं दलू फोड असतं. वडील म्हणजे कमरेला समुद्रातले एक झाड असतं, नभजता किनाऱ्याकडे नेत असतं. वडील म्हणजे तुफानातलं एक घर असतं, सुखरूप निवाऱ्याचं तणू एक स्थान असतं. मला आता ते वडील श्रेष्ठ आणि आई श्रेष्ठ यांची तुलना नाही करायची. ज्याप्रमाणे आचार्य देवभव मातृदेवभव त्याचप्रमाणे पितृदेवभव. लहानपणापासून मुलांच्या कानावर शब्द पडतात, हे करू नकोस, ते करू नकोस, नाहीतर वडील मारतील, इथं जाऊ नकोस, तिथं जाऊ नकोस, नाहीतर वडील मारतील. वडिलांनी मारू नये म्हणजे शाळेत जातात, अभ्यास करतात आणि मग हळूहळू पुढे वडिलांकडे दुर्लक्ष करतात. वडिलांपासून चार हात लांब राहतात. कोणतेच मूल वडिलांना दुधामची साल मिळत नाही, वासराची गाय मिळत नाही, लंगड्याचा पाय मिळत नाही, कारण वडिलांसाठी मुलांकडे शब्द नसतात. मुले शपथ सुद्धा आईची घेतात, वडील त्यांच्यासाठी शपथेच्याही लायकीचे नसतात. मुले विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात, देशाला माता म्हणतात, पण वडील मात्र धरणीतून देशातून मुलांच्या मनातून ते फार सतत पार झालेले दिसतात. वडील म्हणजे फक्त आणि फक्त पैसे कमवण्याचं यंत्र समजतात. मग एवढं असूनही वडील मेल्यावर मुलांच्या छातीत थंडी का भरते, का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस, का सरकते मुलांच्या पायाखालची जमीन, का वाटत आपण बेसहारा झाल्यासारखं, का हंबरतात मुलं वडील मेल्यावर, कारण स्वतःचे डोळे मिळे पर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. कट्ट्यावर बसलेली मुले एकमेकांना आपल्या वडिलांच्या नावावरून हाका मारतात. मी तर अशा कुपुत्रांना सांगेन की त्या परमेश्वराचा अपमान करण्याआधी ज्याला वडील आहेत ना त्याला जाऊन विचारा की वडील काय असतात. आपल्या वडिलांचे फाटलेले बनियानवर तुटलेल्या चपला त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या संघर्षाची ते जाणीव करून देतात. भावांनो, वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना त्यांना मिठी मारून घ्या, कारण एक आता हा परमेश्वर रूपी सूर्य मावळला ना की आयुष्यात उरतो तो फक्त पश्चाताप काळो. श्री राम वनवासात गेल्यानंतर कौशल्य माता जरूर रडल्या, पण पुत्र वियोगाच्या दुःखाने तडफडून तडफडून मरणारा दशरथ राजा सुद्धा एक बाप होता हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले, जिजा माताचे कष्ट जरूर पहा, पण शाहजी राजांचे तिळतिळणारे काळीज विसरू नका. लेक सासरी जात असताना आपले अश्रू लपवून रडणारा बाप पाहिला की आपण निशब्द होऊन जातो, म्हणून त्या परमेश्वरासाठी म्हणतो, बाप तलवार ठाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल.